आजच्या भागात पहा काकू आणि रत्नाकर हे सिंधूकडे येतात तेव्हा समोर आल्यानंतर काकू सिंधूला म्हणते काय करते तू इथे तेव्हा सिंधू उठून उभा राहत म्हणते काकू मला सर्व समजलंय ते ऐकून रत्नाकर आणि काकूला मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते काकू ते एक नंबरचे खोटारडे होते योगेश सरांनी मला आणि माधवीला दोघींनाही फसवलंय तेव्हा काकू आवाक होऊन म्हणते काय बोलतेस पुरी तू तेव्हा सिंधू म्हणते गोड गोड बोलून त्या योगेशने माधवी आणि मला गाशा गुंडाळून जाळ्यात अडकवले तेव्हा काकू म्हणते बरं झालं उशिरा का वैना पण तुझे डोळे उघडले आणि म्हणते ते योगेश कोणत्या लायकीचा आहे ना हे मी खूप वर्षापासूनच बघितलंय तेव्हा बरं झालं उशिरा तुझे डोळे उघडले आणि म्हणते असे एकाएकी काय घडले की जेणेकरून त्या योगेशचे सर्व खोटारडेपणा तुझ्या समोर आला तेव्हा सिंधू म्हणते मी पोलीस स्टेशनला योगेश सरांची तक्रार करायला चालले होते का नेमके त्याच वेळेस योगेश सरांनी मला व्हाईस नोट पाठवली आणि मी पोलीस स्टेशनला चालले हे योगेशला कसे कळाले कारण ते प्रत्येक गोष्टीवर माझ्यावर डोळा ठेवून होते आणि म्हणते मी काय करते कुठे जाते हे सर्व योगेश सरांना माहिती आहे आणि नेमके मला त्याच वेळेस त्यांनी व्हाईस नोट कशी पाठवली म्हणते मी तर त्या योगेश सराची मदत करत होते पण त्यांनी माझा वापर करून तुमचा बदला घ्यायचा प्लान आखला होता रत्नाकर म्हणतो उशीरा का होईना पण तुझे डोळे उघडले आम्ही डोके फोडून तुला सांगत होतो पण तू त्यावेळेस आमचे ऐकले नाही बरं झालं आत्ता तरी तुला समजलं आणि हात पुढे करून म्हणते बाबा तुमचेच बरोबर होते मी त्या योगेशसाठी तुम्हाला काय काय बोलले आय आम सॉरी व्हेरी व्हेरी सॉरी असे म्हणत रत्नाकर आणि काकूपुढे रडू लागते ऋतुराज हा सिंधूचा फोन घेऊन पळत पळतच दरवाज्यातून खाली बघत येतो आणि म्हणतो वहिनी हे बघ बघ सिंधूचा फोन सापडला तेवढ्यात ऋतुराजला समोर सिंधू दिसते तेव्हा सिंधूला बघून ऋतुराज हा डचकतो आणि म्हणतो अगं सिंधू हे बघ मला तुझा फोन सापडला म्हणतो हरवला असताना तो तेव्हा सिंधू पटकन ऋतुराजच्या हातातून तिचा मोबाईल घेत परत रडण्याचा आव आणते तर काकू आणि रत्नाकर कावरेबावरे होतात तेव्हा सिंधू म्हणते मी या सर्वांच्या नादात माझा फोन विसरलेच होते बरं झालं तुम्ही तो आणून दिला तेव्हा ऋतुराज म्हणतो अगं आपल्या गोष्टीवर आपणच विश्वास ठेवायचा असतो तेव्हा सिंधू ही तिच्या मोबाईलमधील मेसेज काढून म्हणते बघा बघा काकू मी योगेश सरांना किती फोन केले आणि किती मिस कॉल केले पण त्यांनी माझा एकही फोन उचलला नाही बघा हे मेसेजेस असे म्हणत सिंधू तिचा मोबाईल काकूला दाखवू लागते तेव्हा ऋतुराज म्हणतो अगं सिंधू तो योगेश खोटारडाच आहे म्हणूनच त्याने तुझे मेसेज डिलीट केले तू सुद्धा आता ते मेसेज डिलीट करून त्या योगेशला चांगलाच धडा शिकव राजश्री आणि ऋतुजा तिथे येतात तर सिंधू काकूचे दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हणते खरंच काकू योगेश सरांना ओळखण्यात मी खूप मोठी चूक केली आणि म्हणते काकू मी मनापासून माझी चूक मान्य करते तेव्हा तुम्ही माझी चूक मान्य करा तेव्हा काकू म्हणते खरंच तू मनापासून बोलते तेव्हा सिंधू म्हणते अहो माझ्यामुळे त्या राखीताईला खूप त्रास होतोय सिंधू म्हणते काकू मला एकदा राखीताईला भेटू द्या मला त्यांची अवस्था आता बघवत नाही तेव्हा ऋतुजा म्हणते घ्या शिरा का वहिना पण तुमच्या सुनेला अक्कल आली तेव्हा राजेश्री म्हणते वहिनी उशिरा का वहिना पण सिंधूला ते समजले तेव्हा सिंधूला माफ करा तुम्ही ते ऐकून काकू ही मोठे डोळे करून राजेश्रीकडे बघू लागते आणि म्हणते सिंधूचे राखीवर खूप प्रेम आहे तेव्हा तिला ते राखीला भेटायची इच्छा आहे ना मग द्या ना तिला परवानगी तर इकडे सिंधू पटकन काकूच्या खाली वाकून पाय धरते तेव्हा काकू ही गडबडते आणि सिंधू म्हणते काकू तुम्ही किती मोठे आहेत हे मला आज समजले तेव्हा मला माफ करून राखीताईला भेटण्याची परवानगी द्या म्हणते काकू तुम्हाला माणसे चांगली पारखता येतात तेव्हा मला माफ करा पाहिजे तर मला हवी ती शिक्षा द्या ते ऐकून काकू आवाक होऊन सिंधूकडे बघू लागते आणि पुन्हा पटकन काकूचे पाय धरते तेव्हा काकू म्हणते अगं शांत हो शांत हो तू हे काय करतेस आणि तू तु खरंच तुला समजून तू तु मनापासून माझी माफी मागतेस ना तर मी तुला माफ करते पण माझी एक अट आहे तेव्हा सिंधू म्हणते तुम्ही सांगाल ती अट मला मान्य आहे तेव्हा काकू म्हणते मग ऐक आजपासून राखी आणि योगेशच्या लग्नाचा विषय या घरात बंद आणि म्हणते यापुढे तू सर्व माझे ऐकायचे तेव्हा सिंधू म्हणते काकू मी तुम्हाला वचन देते मी आजपासून सर्व तुमचेच ऐकेल आणि मी माझ्या तोंडातून कधीही त्या योगेश सरांचे नाव काढणार नाही आणि म्हणते काय करू मी काकू सांगा तुम्ही पाय चेपून देऊ का मी असे म्हणत सिंधू काकूचे पाय धरते काकू म्हणते अगं काय करतेस तू हे मी जेवढे सांगेल ना तेवढेच ऐकायचे तेव्हा सिंधू म्हणते हो तुम्ही जे सांगाल तेच मी ऐकेल आणि मनात विचार करत बोलते की आता योगेश सरांना जेव्हा मी सोडवेल ना तेव्हाच मी योगेश सरांचा विषय बंद करील आणि मी योगेश आणि राखीताईचे लग्न कधी लावी हे तुम्हाला कळू सुद्धा देणार नाही असा सिंधू काकूकडे बघत विचार करू लागते आणि विचार करते की काकू तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही कराल आणि मला काहीच करता येणार नाही काय बघा आता मी काय करते ते असे म्हणत सिंधू काकूच्या डोळ्याकडे बघत तेथून निघून जाते तर काकू ही मनातली मनात खूप खुश झालेली असते तर ऋतुराज हा रत्नाकर कडे हसत बघू लागतो इकडे मुंबईमध्ये राघव हा मधू समोर बसलेला असतो तेवढ्यात मधू शुद्धीवर येते राघव हा मधूला पाणी देऊ लागतो तर मधू म्हणते राघव का वाचवलेस तुम्हाला तेव्हा राघव म्हणतो स्टॉपिड मधू काय बोलतेस तू हे प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन हे सुसाईड करणेच असते का आणि म्हणतो मधू घरचे सर्व तुझ्यावर प्रेम करतात आणि त्यांनी माझ्यावर तुझी जबाबदारी टाकून तुला माझ्यासोबत पाठवले तेव्हा मधू राघवची माफी मागत म्हणते स्वारी राघव मी कुणाचाच विचार केला नाही तर राघव म्हणतो आणि राया घरी आल्यानंतर मी त्याला काय उत्तर देऊ तेव्हा मधू म्हणते खरंच मी कोणाचाच विचार केला नाही मी खूप सेल्फिश वागले आणि म्हणते राघव मला माहिती आहे तू आता मला तुझा बेस्ट फ्रेंड मानत नाही पण एक फॅमिली मेंबर म्हणून मला माफ कर असे म्हणत मधू राघवला हात जोडते तेव्हा मधूचा हात धरत राघव म्हणतो मधू असे काहीही नाही तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस आणि माझी बेस्ट फ्रेंड राहणार आणि आता तुला आरामाची गरज आहे तेव्हा तू आता आराम कर तेव्हा मधू म्हणते नाही राघव ऑलरेडी माझ्यामुळेच तुला खूप उशीर झालाय आणि घरचे म्हणजे स्पेशली तुझी बायको घरी तुझी वाट बघत असेल तेव्हा आता आपण घरी जाऊ तेव्हा राघव म्हणतो ठीक आहे तू म्हणतेस ना तर आपण उद्या घरी जाऊ पण आज तुला आरामाची गरज आहे तेव्हा तू आराम कर असे म्हणत राघव मधूला आराम करायला सांगतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो त्यानंतर रूममध्ये आल्यानंतर राघवच्या मनात हा सिंधूचा विचार येऊ लागतो आणि विचार कर करतो की सिंधू मला माहीत आहे तू माझ्यावर आता रागावली असणार आणि सर्वात अगोदर मला तुझी समजूत काढावी लागणार असे म्हणत राघव सिंधूला फोन लावू लागतो पण पुन्हा फोन बाजूला करत म्हणतो मी सिंधूला फोनवर काय सांगणार आणि कसे बोलणार तेव्हा राघव उठून उभा राहत समोरच्या आरशासमोर येत म्हणतो सिंधू मला तुला काही सांगायचंय एवढ्यात पाठीमागून सिंधू आवाज देत म्हणते काय सांगायचं राघव सर तेव्हा राघव हा पाठीमागे सिंधू समोर येत म्हणतो सिंधू मला तुला हेच सांगायचंय की असं म्हणत अडखळतो तेव्हा सिंधू म्हणते कशाचं टेन्शन आलंय बोला बिंदास्त आणि म्हणते राघव सर एक काम करा तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि तुमच्या मनात जे काही असेल ते सांगा पटकन तेव्हा राघव हा डोळे बंद करतो आणि सिंधूला म्हणतो ऍक्च्युली सिंधू मला वाटत नव्हतं की सिंधू आपण एका अशा बंधनात अडकू आणि त्यानंतर आपली हळूहळू मैत्री झाली आपल्यामध्ये विश्वास वाढला आणि आता तू माझ्या कुटुंबाचा एक भाग आहेस आणि म्हणतो आता तूही तु मला तुझ्या कुटुंबाचा भाग करून घेशील का आणि म्हणतो तू सतत म्हणत असते की डॉक्टर झाल्यावर तू मला सोडून जाणार आहेस तेव्हा प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस आणि हे घर सोडू नकोस असे म्हणत राघव हा सिंधूला धरण्यासाठी त्याचा हात पुढे करतो आणि डोळे उघडतो पण समोर ही सिंधू नसते तेव्हा राघव विचार करत म्हणतो सिंधू मला माहीत आहे मी डोळे बंद करून तुला हे सर्व सांगितले पण मला डोळे उघडे ठेवून हे तुझ्यासमोर तुला हे सर्व सांगायचंय आणि म्हणतो मी घरी आल्यावर तुला हे सर्व सांगेन आणि मला खात्री आहे की तू हे, हे सर्व स्वीकारशील असे म्हणत राघव हा सिंधूच्या विचारात हरवून जातो दुसरीकडे सिंधू ही माधवीला फोन करून सांगते की योगेश सरांना काकू आणि रत्नाकरनेच किडनॅप केले ते ऐकून माधवी म्हणते सिंधू तू हे काय सांगतेस त्या घरात वावरणारे लोकांनीच हे असे कसे केले तेव्हा सिंधू म्हणते माधवीताई खरं तर माझाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता पण अनफॉर्च्युनेटली हेच खरे आहे माधवीताई ते ऐकून माधवीला मोठा धक्का बसतो आणि माधवी म्हणते सिंधू हे माणसे खूप ताकदवान आहेत यांना आपल्याविषयी थोडे जरी समजले ना आणि थोडी जरी चुनूक लागली ना तर हे काय करतील याचा तपास नाही सिंधू तेव्हा सिंधू म्हणते माधवीताई तुम्ही काही काळजी करू नका आणि म्हणते योगेश सर खोटारडे आहेत हे मी त्यांना पटवून दिले तेव्हा सिंधू म्हणते आता मी फक्त त्यांच्या एका चुकीची वाट बघते तेव्हा माधवी म्हणते ते, ते चूक करतीलच कसे ते प्रत्येक पाऊल हे विचार करून टाकतायत तेव्हा सिंधू म्हणते जेव्हा एखादा शत्रू आपल्या दुसऱ्या शत्रूला बघून म्हणतोय की आता हा हटतोय तेव्हा तो लगेच त्याच्या समोरील बंदूक ही खाली ठेवतोय आणि त्यानंतर तो काहीतरी चूक करतोयच तेव्हा काकू आणि रत्नाकर नक्कीच आता काहीतरी चूक करतील आणि त्याची मी वाट बघते तेव्हा माधवी म्हणते मग आता आपण नेमकं काय करायचं आहे पोलिसात जायचं का तेव्हा सिंधू म्हणते नाही आपण पोलिसात जायचे नाही कारण आपण जर पोलिसात गेलो तर हे लोक योगेशला दुसऱ्या ठिकाणी पळवून नेतील तेव्हा असे काही करायचं नाही आणि म्हणते आता आपण योगेश सरांना शोधायचंय आणि योगेश सरांना शोधण्यासाठी माझ्याकडे खूप चांगला प्लान आहे असे सिंधू माधवीला सांगते तेव्हा माधवी म्हणते आपल्याला जर कोणी बघितले तर तेव्हा सिंधू म्हणते मी काय सांगते ते, ते व्यवस्थित ऐका असे म्हणत सिंधू तिचा सर्व प्लान माधवीला सांगते त्यानंतर त्या प्लानप्रमाणे माधवी ही रत्नपारख्यांच्या घरी ऋतुराज आणि रत्नाकरवर डोळे ठेवून असते थे। तेव्हा ऋतुराज आणि रत्नाकर त्यांच्या गाडीतून भरधाव वेगाने निघून जातात ते बघून माधवीही सिंधूकडे येत सिंधूला म्हणते मी आत्ताच तुझ्या बाबांना आणि काकांना एका गाडीतून जाताना बघितलंय तेव्हा लगेच सिंधू दुसऱ्या गाडीतून माधवीसोबत त्यांचा पाठलाग करू लागते तेव्हा माधवी सिंधूला म्हणते मी शकुवात मोबाईल त्यांच्या गाडीत ठेवला आहे आणि त्याचे जी पी एस ट्रॅकर ऑन केले आहे तेव्हा ते आता कुठे जातात त्याचे सर्व लोकेशन आपल्याला कळेल तेव्हा सिंधू ड्रायव्हरला म्हणते ते बघा ती गाडी त्या गाडीला फॉलो करा आणि एकदम हळूहळू फॉलो करा कारण आपण त्यांचा पाठलाग करतोय हे त्यांनाच अजिबात समजलं नाही पाहिजे असे म्हणत सिंधू त्या गाडीतून ऋतुराज आणि रत्नाकरचा पाठलाग करू लागते तर इकडे राजेश्री ही काकूकडे येत काकूला म्हणते सिंधू आत्ताच बाहेर गेली ती योगेशला तर शोधायला नसेल गेली ना ते ऐकून काकूला मोठा धक्का बसतो आणि काकू डोळे मोठे करत आवाक होऊन राजेश्रीकडे बघू लागते तर आता सिंधू योगेशचा तपास काढून योगेशला कसे सोडवणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा